या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. जगायला प्रज्ञा, शील, करुणा, पंचशील, अष्टांगिक मार्गाची देणगी देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाखी पौर्णिमा निमित्त नवेगाव बांध येथील प्रशिक बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. याप्रसंगी नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता धम्मध्वजारोहण झाले. लहानुजी साखरे, विठोबा बडोले, राजेंद्र साखरे, भास्कर बडोले, दुर्योधन राऊत, देवीदास बडोले, शीतल राऊत, भीमाबाई सहारे, शेवंताबाई टेंभुर्णे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लहानू साखरे यांनी तथागत गौतम बुद्ध तर विठोबा बडोले यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन केलंय. यावेळी धम्मबांधवांनी सामाजिक अंतर राखीत अभिवादन केलंय. पंचशील बुद्ध विहारात नंदकुमार उके यांनी धम्मध्वजारोहण केलंय. यावेळी यशवंत शेंडे, हरिश्चंद्र लाडे, माधुरी उके, जगदीश सहारे, सुगंधा राहुत, सरगम शहारे प्रामुख्याने उपस्थित होते. जेतवन बुद्धभूमी प्रकल्प येथे बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक मानवटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. प्राध्यापक दिनेश जांभूळकर, ठाणेराव वैद्य, रेवचंद शहारे, उपअभियंता घुटके, आनंद जनबंधू, नरेश बडोले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. जयंती कार्यक्रमात सामूहिक बुद्धवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार समता सैनिक दलाचे हेमचंद लाडे यांनी मानले. प्रकाश पर्व न्यूजसाठी प्रतिनिधी संजीव बडोले, नवेगाव बांध, जिल्हा गोंदिया. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.